रोहित तू कुठे राहतोस मी वाडिया हॉस्पिटल समोर दोनशे चौतीस पेठ इथे राहतो तुला मंडईत जायचं असेल तर तू कसा जाशील मी वाडिया हॉस्पिटल वरून बाजीराव रोड इथे जाईन तिथून शनिपार चौकात उजवीकडे वळेल तिथे तिथून सरळ टिळक पुतळ्यावाशी जाईन तिथेच तर मंडई आहे तू मंडईत कसा जाशील हे कागदावर चित्रातून काढून दाखवलंस की त्याचा असा नकाशा होईल आता मंडईत पोचल्यावर सुद्धा आपल्याला जी भाजी घ्यायची आहे त्याचे स्टॉल शोधावे लागतील खालील चित्र पहा चित्राचं निरीक्षण करा आणि हे कशाचं चित्र आहे बरं गावातल्या मंडईच बरोबर अग ताई खरंच अशी मंडई असते जणू काही मंडईच चित्र आहे बरोबर पहा बरं तुम्हाला चित्रात काय काय दिसतय ते कोणते स्टॉल्स आणि विक्रेते दिसत आहेत फळभाज्यांच्या उजवीकडे पालेभाज्या आहेत आणि डावीकडे कांदे बटाटे सगळ्यात शेवटी मस्त फळ आहेत मध्यभागी फळभाज्या आहेत आणि वेगवेगळे स्टॉल आहेत नेहमीच मंडईत असे भाग पडलेले असतात आणि तिथे त्या त्या गोष्टी मिळतात म्हणजे मंडई कशी असते याच रूप चित्रात दाखवलं आहे तिथले स्टॉल व विक्रेते दिसत आहेत मंडईच तयार केलेलं प्रमाणबद्ध चित्र आहे हे, हे। म्हणजेच तो एक नकाशा आहे ताई माझ्या घरच्या नकाशा काढता येईल हो का नाही चल रोहित सांग बरं तुझ्या घरचं वर्णन वा चल सांग बघू नकाशा कसा तयार होतो ते पूर्वेला आमच्या घराचा प्रवेशद्वार आहे लागूनच खिडकी आहे प्रथम एक मोठा दिवाणखाना लागतो प्रवेशद्वारासमोर स्वयंपाक घराचा दरवाजा आहे उजवीकडे खिडकी आहे बरोबर नारोहित बरोबर आणि खिडकीच्या समोर बाथरूम व टॉयलेट आहे खिडकीला लागूनच आजी आजोबांची खोलीचे दार आहे शेजारीच आई बाबा व माझ्या खोलीचे दार आहे ते बाथरूमच्या बाजूला आहे येस खरंच छान असंच आहे माझं घर कळलं ना एखाद्या भागाचे प्रमाणबद्ध चित्र म्हणजे नकाशा होय बरं का मुलांनो नकाशात दिशा दाखवण्यासाठी संकेत ठरवलेले आहेत उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम तर वर उत्तर आणि खाली दक्षिण दाखवतात उपदिशा त्या ठिकाणी त्या त्या मुख्य दिशेच्या मध्ये दाखवतात वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य येतात नकाशामुळे आपल्याला काय फायदा होतो अरे मोहित नकाशामुळे आपल्याला त्या प्रदेशाचा अभ्यास करता येतो हवामान पिके शेती पावसाचे प्रमाण कितीतरी प्रकारे नकाशात दाखवता येते रस्ते रेल्वे मार्ग नद्या तलाव साऱ्या भूभागाचा अभ्यास करू शकतो नकाशा म्हणजे प्रदेशाचा आरसा हो ना अगदी बरोबर नकाशा जाणून घेण्यासाठी अजून काय काय करावे लागते नकाशाचा अभ्यास करण्यासाठी अजून काय शिकले पाहिजे रोहित मोहित खूपच छान प्रश्न विचारला नकाशा समजण्यासाठी अभ्यास करण्यासाठी नकाशाचे भाग असतात आपल्याला नकाशाचा विषय कोणता आहे कशाचा आहे हे लक्षात येतं उदाहरणार्थ महाराष्ट्राचा नकाशा हे शीर्षक होईल तर महाराष्ट्रातील पिके हे उपशीर्षक होईल प्रमाणावरून प्रदेशाची लांबी रुंदी व क्षेत्रफळ कळते हो ना व्हेरी गुड घराचा जिल्ह्याचा राज्याचा किंवा देशाचा छोट्या कागदावर नकाशा बनवताना प्रमाण घ्यावे लागते उदाहरणार्थ घराच्या नकाशात पाच म्हणजे एक असे प्रमाण घेतले असेल तर नकाशातील दोन बाय दोनची खोली असेल तर त्याचा अर्थ प्रत्यक्षात ती खोली दोन बाय पाच म्हणजे दहा याप्रमाणे दहा बाय दहा एवढी असा होईल अजून एक उदाहरण सांगते तुम्ही प्रत्यक्षात चार उंची एवढे मोठे असलात तरीसुद्धा तुमच्या एक बाय एकच्या फोटोतही तुम्ही तसेच दिसता तुमचा लहान फोटोही तुमची प्रमाणबद्ध असलेली पण लहान प्रतिकृती असते तसेच नकाशाचे असते नकाशावरून मोठ्या अस अस असलेल्या स्थळाच्या आकाराची क्षेत्रफळाची कल्पना येते नकाशात काय काय दाखवले आहे त्यासाठी कोणती चिन्हे वापरतात या गोष्टी ते सूचित दाखवतात खरंच नकाशा कसा समजायचा व वाचायचा हे खूप मस्त सांगितलं ताई चला आपण एक नवीन नकाशा बघूयात शाळेचा नकाशा आहे शाळेचा गेट कुठल्या दिशेला आहे बरं पश्चिमेला हम्म बरोबर शाळेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला कोणकोणत्या गोष्टी आहेत रोहित सांग बरं शाळेच्या वर्ग खोल्या बरोबर मुख्याध्यापकांच्या कक्षापर्यंत जाईपर्यंत आपल्याला काय काय लागेल अगदी सोपं आहे पटांगण मोकळा चौकोन व चौथरा लागेल बरोबर आहे मी माझ्या शाळेतच उभा आहे असंच वाटत आहे नकाशाचा वापर कोण कोण करत व कोणाला याचा उपयोग होतो प्रवास करणारे विद्यार्थी खगोलशास्त्रज्ञ बोटीवरचे प्रवासी नाविक इतिहास तज्ज्ञ भूगोलाचा अभ्यास करणारे अशा अनेक जणांना होतो ताई माझी एक शंका आहे मी विचारू का विचार की ताई रात्री दिशा कशा ओळखणार रात्री दिशा ओळखायला सूर्य कुठे असतो शाब्बास खूप मस्त आणि अभ्यासपूर्ण प्रश्न आहे तुझा अरे रात्री तारे असतात ध्रुव तारा ओळखता आला की उत्तर दिशा कळते चुंबक सुईचा हुका यंत्राचा वापर करू शकतात म्हणजे त्यावरून उरलेल्या दिशा ओळखता येणार माझे ताई आणि काका आजकाल गुगल मॅप वापरतात छान आता तुम्ही कुठेही प्रवास करू शकता आणि नकाशा अभ्यासू शकता हो आपण काय शिकलो एखाद्या भागाचे प्रदेशाचे तयार केलेले प्रमाणबद्ध चित्र म्हणजेच नकाशा होय नकाशात दिशा उपदिशा शीर्षक उपशीर्षक सूची असते याच्या मदतीने आपल्याला नकाशा वाचता येतो व वा समजतो खगोलशास्त्रज्ञ प्रवासी विद्यार्थी नाविक इतिहासतज्ञ इत्यादींना इत्या नकाशाचा उपयोग होतो रात्रीच्या वे वेळी ध्रुव ताऱ्यावरून दिशा ओळखता येतात चुंबक सूचीचा वापर करून दिशा ओळखता येतात मोबाईलवरील गुगल मॅपचा वापर करतात स्वाध्याय तुमचा शाळेत जाण्याचा मार्ग दाखवणारा नकाशा रेखाटा आपला वर्ग खोलीचा नकाशा काढा